भारतीय जनता पक्षाचे लातूरचे पालकमंत्री पावसासाठी होम हवन करत आहेत, लाखो रुपयांचा निधी खर्च करणार आहेत, त्याला वंचित बहुजन आघाडीने विरोध करत पत्रकार परिषद घेतली आहे. लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री तसेच कामगार कल्याण मंत्री संभाजी पाटील निलंगेकर हे लातूर जिल्ह्यात सर्वदूर पाऊस होण्यासाठी 1000 जोडप्यांना घेऊन होम हवन करणार आहेत आणि त्याला लाखो रुपये खर्च होणार आहे. हा पैसा शेतकऱ्यांना खत बियाणे देण्यासाठी वापरावा अशी मागणी वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं करण्यात आली आहे. यावर्षी संपूर्ण महाराष्ट्रभर अतिशय तीव्र असा दुष्काळ होता, त्यातल्या त्यात मराठवाडा आणि लातूर जिल्ह्यामध्ये त्याची तीव्रता अतिशय जास्त होती. लातूर जिल्ह्यामध्ये बऱ्याचशा तालुक्यामध्ये मी स्वतः अशी गावं पाहिलेले आहेत जाऊन की जिथं 8-8, 10-10 किलोमीटर महिलांना पाणी पिण्यासाठी मिळत नव्हतं. महिला, लहान मुली हंडे घेऊन अक्षरशः 8-8, 10-10 किलोमीटर फिरत होत्या. अशा परिस्थितीमध्ये जे जिल्ह्याचे पालकमंत्री स्वतःला पालकमंत्री म्हणून घेतात, पण कुठंच त्यांनी ना दौरा केला ना त्याबद्दलचे काही उपाययोजना केल्या, त्यामुळं कुठंतरी जे काही जनतेचे या दुष्काळामुळं जे हाल बेहाल झाले, आमच्यासारख्या पक्षांनी, सेवाभावी संस्थेनी थोडीफार मदत केली, पण शासनाकडून कुठलीही काडीची मदत आली नाही. श्रीरामपाळ तालुका हा दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर केला, पण तिथं देखील 5 पैशाची देखील पालकमंत्र्यांच्या माध्यमातून मदत झाली नाही. मुख्यमंत्र्यांचे आदेश होते की सचिवांनी दौरा करावा, पण त्या पद्धतीचा देखील दौरा झाला नाही की दुष्काळाची पाहणी झाली नाही. पाहणीच नाही झाली तर मदतीचा तर प्रश्नच येत नाही. आणि त्यानंतर आता जे काही नवीन खासदार निवडून आलेत त्यांना घेऊन सध्या पालकमंत्री ऋणनिर्देश म्हणून ज्या काही सभा घेत आहेत त्यामध्ये ते म्हणत आहेत की पाऊस पडावं, शांती लाभावं म्हणून कुठेतरी महायज्ञ करणार, म्हणजे 1000 झोडपे ते महायज्ञासाठी बसवणार, लाखो करोडो रुपये खर्च करणार. तर आमचं म्हणणं होतं की दुष्काळ पडला तेव्हा तुम्ही काही उपाययोजना केल्या नाहीत, अशा पद्धतीनं पैसे खर्च न करता तोच जर निधी, तोच जर पैसा आपल्याला जर शेतकऱ्यांना बी बियाणं असेल, खत असेल, त्यासाठी जर देता आला तर कुठेतरी शेतकरी राजायला तरी मदत होईल. कारण बऱ्याचशा तालुक्यात